हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंग असणारी ही बेलपानच्या कुंदनची नथ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. ही बेलपान कुंदन नथ, तसेच याला आपण झुमकासुद्धा अटॅच केलेला आहे. चला तर सुरुवात करूया सुंदर अशी ही नथ बनवायला. याच्यासाठी आपण नेहमीप्रमाणे 18 गेज वायर इथे घेतलेली आहे आणि त्या 18 गेज वायरला प्लायरच्या सहाय्याने आपण गोल लूप इथे करून घेणार आहोत. तर लूप बनवताना आपल्याला अतिशय छोट्या साईजचे आणि अगदी गोल आकाराचे सुंदर लूप इथे बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर ते जे लूप आहे ते पाठीमागच्या बाजूला आपल्याला इथे प्रेस करून घ्यावे लागते, जेणेकरून प्रेसची नथ आपण इथे बनवत आहोत तर डिझाईन जी आहे ती याच्यावरील बाजूस इथे आपली येणार आहे. तर इथे आपलं लूप बनवून झालेलं आहे. त्यानंतर 0.3 mm म्हणजे 30 गेजची वायर बंडलमधील जवळपास 1 मीटर किंवा अर्धा मीटरसुद्धा तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला, कारण लागल्यास आपण नंतर वायर पण जोडू शकतो. तर इथे आपण ती जी वायर आहे ती अगोदरच्या बेस वायरवरती समांतर अशी ठेवून त्यानंतर त्याच्यावरून आपले वायरचे वेढे येतील अशा पद्धतीने घट्ट गुंडाळून घेतलेले आहे आणि अगोदरचं जे छोट्या वायरचं टोक होतं तेसुद्धा आपण कटरने कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या वायरमध्ये आपण ग्रीन कलरचा एक कुंदन इथे ओवून घेणार आहोत. हा जो कुंदन आहे तो आपण रॅपिंगच्या वायरमधून अशा पद्धतीने ओवून घेणार आहोत. वरच्या बाजूला निमुळता भाग येईल अशा पद्धतीने आपण हा ड्रॉप शेपचा कुंदन इथे अरेंज करून घेणार आहोत. तर ओवून घेतल्यानंतर कुंदनच्या खालील बाजूला जी वायर आहे ती बेसवरती आपण घट्ट गुंडाळून घेणार आहोत. याचा शेप मेंटेन करत आपण हा जो कुंदन आहे तो इथे बेस वायरवरती घट्ट अटॅच करून घेणार आहोत. तर बेस वायर जी आहे ती कुंदनच्या अगदी मधोमध आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा कुंदन इथे जोडून घ्यायचा आहे. हा कुंदन जोडताना आपण एकदाच बांधले तर तो सैल होतो, त्याच्यामुळे या कुंदनच्या बाजूच्या जे छिद्र आहे त्याच्या छिद्रामधून वायर पास करून घेऊन परत बेसला वायर आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे. तर 4-5 वेळा आपल्याला अशा पद्धतीने सेम हा जो कुंदन आहे तो घट्ट इथे बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो कुंदन आहे तो आपल्या बेस वायरवरती घट्ट अटॅच झाला पाहिजे व हल्ला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याला 4 ते 5 वेळा इथे घट्ट बांधून घ्यायचा आहे. तर कुंदनच्या बाजूला छोटे छोटे छिद्र म्हणजे जे खाची आहेत त्यामधून आपण वायर पास करून घेऊन हा कुंदन इथे घट्ट बांधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे लॉरियल्स आहेत ते आपण यामध्ये ओवून घेणार आहोत. तर लॉरियल्स कसे बनवायचे ते या अगोदरच्या नथ मेकिंग व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला हे जे लॉरियल्स आहेत ते स्वतः बनवता येतील. अशा पद्धतीचे जे लॉरियल्स आहेत ते रेडीमेड पण मिळतात, परंतु त्यात रेडीमेड लॉरियलची मोत्यांची क्वालिटी ही चांगली नसते, त्यामुळे तुम्ही स्वतःच असे बॉलपिनच्या सहाय्याने लॉरियल बनवून घ्या. आणि त्यानंतर हे जे लॉरियल्स आहेत ते आपल्याला 5 ते 6 इथे बेस वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. सर्व लॉरियल्स ओवून झाल्यानंतर आपण हे जे लॉरियल्स आहेत ते एकत्र वरच्या बाजूला ढकलून घेणार आहोत आणि त्यावरून वायर घेऊन परत ती बेसला घट्ट गुंडाळून घेणार आहोत. तर इथे जे लॉरियल्स आहेत याच्यामधून सुद्धा आपल्याला वायर अशी त्याच्या बाजूने गुंडाळून परत एकदा वायर बेसला गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे लॉरियल्स आहेत ते इथे घट्ट अरेंज होतील व ते हलणार नाही. तर इथे आपल्याला घट्ट वायर बांधून घेण्याची फार आवश्यकता असते, कारण जर आपण सैल वायर सोडली तर हे जे लॉरियल्स आहेत ते खाली सरकू शकतात व मधला जो बेस वायरचा भाग आहे तो वरच्या बाजूला दिसू शकतो. तर इथे आपण लॉरियल्स बांधून घेतलेले आहेत. त्यानंतर बेलपान कुंदन आपण याच्यामधून ओवून घेतलेला आहे. तर या हा कुंदन ओवताना वरच्या बाजूला 2 पानं आणि खालील बाजूला 1 पान म्हणजे निमुळता भाग येईल अशा पद्धतीने हे ओवून घेतलेलं आहे. आणि या बेलपान कुंदनला सुद्धा बाजूने अशा खाची असतात, तर त्याच्यामधून आपल्याला वायर पास करून घ्यायची आहे आणि पास करून घेतल्यानंतर ती बेसला गुंडाळून घ्यायची आहे. अशा सेम पद्धतीने आपण 4 ते 5 वेळा या बेलपानच्या कुंदनमधून वायर ओवून घेणार आहोत आणि बेसला घट्ट गुंडाळून घेणार आहोत. तर वरील बाजूचा जो कुंदन आपण अटॅच केलेला होता त्या सेम मेथडने आपण हा सुद्धा बेलपान इथे अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला जर असे सुंदर ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील किंवा तुम्हाला जर हे सर्व ज्वेलरी बनवायला शिकायचे असतील तर तुम्ही माझा ऑनलाईन लाईव्ह क्लास पण जॉईन करू शकता, जिकडे तुम्हाला सर्व डिटेल्स नथ मेकिंग आणि मंगळसूत्र मेकिंगचे क्लासेस घेतले जातात. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही क्लाससुद्धा जॉईन करू शकता आणि क्लास केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा स्वतःचा ज्वेलरी मेकिंगचा बिझनेससुद्धा सुरू करू शकता. तर ज्यांना क्लाससाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून मेसेज करून तुम्हाला क्लासबद्दल डिटेल्स माहिती विचारून घेऊ शकता आणि घरबसल्या तुम्ही झूम ॲपद्वारे ऑनलाईन लाईव्ह हा क्लास घरच्या घरी अटेंड करून तुमचा ज्वेलरी बिझनेस सुरू करू शकता. इथे आपले कुंदन अटॅच झाल्यानंतर आपण गोल्डन जे घुंगरू आहेत ते रॅपिंगच्या वायरमध्ये ओवून घेणार आहोत. हे जे घुंगरू आहेत ते आपण बेस वायरमध्ये न ओवता रॅपिंगच्या वायरमध्ये ओवणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे जे घुंगरू आहेत ते जिथे हवे तिथे अरेंज करता येतात. त्यामुळे आपण हे रॅपिंगच्या वायरमध्ये ओवून घेतलेले आहे. तर इथे बघा, हे जे बेलपान आपण ओवून घेतलेले होते त्याच्या बाजूने हे गोल्डन घुंगरू आपण अटॅच केलेले आहेत. बेलपानचं जे खालील पान आहे त्याच्याकडेने हे घुंगरू आपण लावून घेतलेले आहेत. त्यानंतर
बेस वायरमधून एक झुमका आपण इथे ओवून घेतलेला आहे आणि तो झुमका ओवल्यानंतर त्याच्यावरून वायर घेऊन बेस वायरला इथे रॅप करून घेतलेली आहे. त्यानंतर एक गोलाकाराचा कुंदन आपण रॅपिंग वायरमध्ये ओवून घेतलेला आहे आणि सेम वरील बाजूचा ड्रॉप शेपचा कुंदन जसा आपण अरेंज करून घेतला तसाच हा गोलाकाराचा कुंदनसुद्धा इथे जोडून घेणार आहोत. इथे आपला जो कुंदन आहे ते 2-3 वेळा बांधल्यानंतरसुद्धा हलतो त्यामुळे याला 5-6 वेळा घट्ट बांधून घेणे गरजेचे असते. तर इथे वायरवरती तो जो कुंदन आहे तो बरोबर मध्यभागी अरेंज झाला पाहिजे ही काळजी घेत घेत आपल्याला हे रॅपिंग इथे करून घ्यावे लागते. बेलपान कुंदन वापरून तयार केलेली अतिशय ट्रेंडी आणि दिसायला सुंदर तशीच बनवायला अतिशय सोपी ही नथ डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अशा पद्धतीच्या ज्वेलरी स्वतः बनवतील आणि यूज करतील. इथे आपली नथची डिझाईन पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. त्यानंतर खालील बाजूला आपण एक डिझाईनचा मणी बेस वायरमधून ओवून घेतलेला आहे आणि त्या मणीच्या वरून परत एकदा वायर घेऊन आपण ती जी वायर आहे ती परत एकदा गोल कुंदनमधून पास करून बांधून घेणार आहोत जेणेकरून खालील बाजूला एक्स्ट्रा वायर आपली दिसणार नाही आहे. तर अशा पद्धतीने ही जी वायर आहे ती आपल्याला परत एकदा ह्या गोल कुंदनमधून पास करून वरच्या बाजूला आणायची आहे जेणेकरून ही जी वायर आहे ती खाली आपली दिसणार नाही आणि अनइवन होणार नाही. त्यामुळे ही वायर पूर्ण आपण जी नटची डिझाईन आहे त्यामध्ये परत एकदा ओवून घेऊन प्रत्येक ठिकाणी बांधून घेणार आहोत. अशा पद्धतीने जेव्हा आपण डबल वायर रॅपिंग करतो तेव्हा नटची जी डिझाईन आहे किंवा त्याच्यावरती जे आपण कुंदन वगैरे अरेंज केलेले आहेत ते अतिशय घट्ट पद्धतीने अरेंज होतात. तर इथे आपण वरपर्यंत ती वायर आणलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे. तर नटचा जो बाजूचा भाग आहे त्याला आपण यू शेप आकार देऊन परत यस आकार दिलेला आहे आणि यस आकाराच्या बाजूचा जो एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून आपण याला इथे प्लायरच्या सहाय्याने एक लूप बनवून घेणार. ते लूप जे आहे ते अगोदर आपण जे लूप बनवलेले आहे त्याच्यावरती अगदी तंतोतंत जुळले पाहिजे अशी लूप बनवायची आहे. तसेच वरील बाजूला थोडेसे आतील बाजूस पण ते ढकलून घ्यायचे आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत. बाय.